देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. नालासोपारातल्या सगळ्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? रेणुका, नालासोपारा वसई विरार हा गरीब लोक राहणारे लोक आहेत जास्तीत जास्त. आणि या ठिकाणी जो सरकारचं जो घोळ चाललेला आहे, केंद्र सरकार आणि जे राज्य सरकार या दोघांच्या भांडणामध्ये कुठेतरी केंद्र सरकार म्हणतंय की तुम्ही सवलत द्या आणि महाराष्ट्र सरकार म्हणतंय की त्यांना सवलत केंद्राने सवलत दिली तर आम्ही देऊ. त्यामुळे इथल्या लोकांचे मात्र हाल झाले. माझ्यासोबत काही ग्राहक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या. काय सांगाल, तुम्हाला किती दिलेला आहे? मला बिल ते पाठवण्यात आले आहे, अशा पद्धतीने पाठवण्यात आले की काहीच्या काही बिल आहे म्हणजे माझ्याकडे माझे होणार पण नाही आणि माझ्याकडे बिल नाही आहे. मी लॉकडाऊन मध्ये मान्य केलं, मला 2000 पर्यंत बिल आलं लॉकडाऊन मध्ये. लॉकडाऊन मध्ये मी ते बिल भरलं सुद्धा पण ते आमच्या माथ्यावर मला आम्हाला भरायला लागलं. आम्ही भरलं पण आता आम्ही सकाळी काम होतो, रात्री 8:30 वाजता घरी येतो. 2000 वीज वापरतो, लाईट आणि पंखा माझ्याकडे दोनच आहे, तरी मला 1900 बिल पाठवलं म्हणजे याचा अर्थ काय आहे? म्हणजे आम्ही कुठून दुसऱ्याकडे कर्ज काढून भरायचे का आणि कर्जाच्या खाली आम्ही कचरा मरत राहायचं का? म्हणजे तुम्ही चोरी करता, त्यांचे पोट भरताय तुम्ही. मोठ्या मोठ्या कंपन्यांना विजा मोफत दिले, त्यांचे पैसे त्यांना हप्ते जातात आत्महत्या अधिकाऱ्यांना आणि त्यांचा बिल आहे जो कोटा वापरलेला तो आमच्यासारख्या लोकांवर तुमच्या डोक्यावर टाकतात. याचा अर्थ काय? म्हणजे आम्ही भरतच राहायचं का, मरतच राहायचं का? प्लीज तुम्ही आमच्यामध्ये बोला. वीज चोरी करतात त्या चोरांवर कारवाई करायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. सर काय सांगाय? मागील 8 महिने झाले लॉकडाऊन आहे, मुंबईला जाणाऱ्या ट्रेन बंद आहेत, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, अक्षरशः लोकांच्या उपाशी मारायचे दिवस आलेले आहेत. त्या ह्या सरकारने, ह्या राज्य सरकारने मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणारं हे सरकार आहे. त्यांनी एकेकाला 35-35 हजार रुपये बिल पाठवलेलं आहे. आज माझ्याबरोबर अनेक बिल बिलाच्या कॉप्या घेऊन आलेले समस्या आहेत लोकांच्या, जे महिन्याला 35 हजार रुपये बिल आले आहे, कोणाचं 9 हजार रुपये बिल आलेलं आहे, कोणाचं तरी 3-3 महिने घर बंद होतो लॉकडाऊन मध्ये, आपल्या गावी अडकले होते त्यांना महिन्याला 3-3 हजार रुपये बंद घराचे बिल पाठवले. कोणी लोक कशी बिल भरणार? आज लोकांना विष खायला पैसे नाही अशी परिस्थिती ह्या राज्यामध्ये झालेली आहे. मला एकच सांगायचं आहे, आयबीएन लोकमतने प्रत्येक वेळेला जनतेचे प्रश्न उचलून धरलेले आहेत. आम्हाला एक रिक्वेस्ट आहे आयबीएन लोकमतच्या न्यूज 18 लागवड लोकांना की हा प्रश्न तुम्ही सरकारकडे न्या, नाहीतर लोकांना वीज पाजून त्यांना मारण्याची परवानगी द्या. याच्याशिवाय बोलण्यासारखं काही नाही या सरकारकडे. जर तुम्ही आमचे बिल माफ करत नसाल तर विष देऊन मारण्याची परवानगी द्या अशी दुःखदायक बाब सांगितलंय. माझ्यासोबत अजून एक आहे. सर सांगा, किती बिल आलंय तुम्हाला? मला 36 हजार रुपये मला बिल आलेलं आहे आणि त्यांनी आता 1/12 पर्यंत भरायचंय अशी डेडलाईन दिलेली आहे. आता हे 35 हजार रुपये बिल कसं भरायचं हा मोठा प्रश्न आलेला आहे. 8-9 महिने झाले घरातच असते काही जाणं, त्यामुळे परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे तसे भरणं कठीण आहे. त्याच्यात काहीतरी सरकारने आणि राज्य सरकारने, केंद्र सरकारने कोणी हा प्रश्न लवकरात लवकर कधीच न्यावा, जेणेकरून जी थकबाकी आहे ती लवकरात लवकर आम्हाला पण भरता येईल. कर्जात कर्ज आणि होम लोन आहे, बऱ्याच गोष्टी लोन असतात, त्यामुळे हे अजून एक कर्ज काढून वीज बिल भरणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला कसं वाटतं? हे मला हे डिफिकल्ट आहे, त्यामुळे तुम्ही बघा आता लवकरात लवकर कसं सॉर्टआउट करते. लवकरात लवकर सॉर्टआउट करा असं यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत अजून एक ग्राहक आहे. तर तुम्हाला किती बिल आलंय? बिल आलंय 17.5 हजार रुपये आणि मी भरत होतो व्यवस्थित प्रत्येक महिन्याला, तरी 17.5 हजार रुपये आले. आणि आमची या सरकारवर एक विश्वास होते की आम्हाला काहीतरी या लोकांनी आम्हाला मदत करावी. पहिले बोलले आम्ही तुम्हाला वीज मध्ये 20% डिस्काउंट देणार तुम्हाला किंवा सबसिडी देणार, काही त्यांचं होतं. आणि ते जीआर आम्ही गेलो एमएसटीला इलेक्ट्रिसिटी बोर्डात, ते बोलले जीआर काय आमच्याकडे आलं नाही आता आणि येण्याची शक्यता नाही. ज्यावेळी येणार तुम्ही पैसे भरा नंतर तुम्हाला आम्ही रिफंड देऊ, ते काय कधी येणार नाही आयुष्यात, कधी रिफंड वगैरे काय येणार तर होणार नाही. पण हे आमचं म्हणजे सरकारकडे आमचं एक नानासा एक विश्वास होता, हे लोक काही ना काहीतरी करणार आमच्यासाठी. पण दुःखद आहे, दुःखद बातमी आहे आमच्यासाठी सर्वांसाठी. आणि आपण म्हणजे तुमच्या चर्चेने फक्त सरकारला एवढं सांगू शकतो की विचार करा, अजूनही वेळ आहे, खूप उशीर होत आहे पण अजूनही वेळ, विचार करा. कमीत कमी गरीब माणसाचा विचार, मोठ्या माणसाचा करतायत ते लोक करतायत. मोठ्या माणसाचा तुम्ही विचार करताय पण तू गरिबांचा आता तरी विचार करा अशी मागणी येथील ग्राहक करत आहेत. अगदी विजय, धन्यवाद. नालासोपाऱ्यातल्या या सगळ्या लोकांच्या, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.